गेम कैप्चर मध्ये अजून आलं नाही माडे काय गेम कॅप्चर मध्ये अजून गेम आला नाही. माडे लगेच का अरे काय काय खेळावं लागतं यायला इथे. बरोबर हॉट किड्स येईल थोड्या वेळाने. मी जरा थोड्या वेळाने करतो चालू. ये कुठे आहेस? ये चेहरे खात. अरे बेडी घेऊन जातात. बेड काय खेळत होते असं विसरू नकोस. आता झाले स्टार्ट स्ट्रीमिंग. कुठे आहे तो बेड? तिथे मग झोपलेला तिथेच होता समुद्राच्या किनारी. लोकेशन लागतात. भेटला भेटला जायचं टेल. मार्क कर लोकेशन मार्क कर. नाही ते मार्च मध्ये करायचं ऑप्शन नाही वाटत. इथे ओके झालं. इथे दिसतंय आतमध्ये गेला. अरे ते चलो म्हणते कुछ जरा स्ट्रीम चालू कर दे माझी. एक तरी एक वॉच. माडे कोल आहे. कोल आहे ना. कोलचा आता टॉर्च बनवून ठेवायचा. म्हणजे रात्र झाली की आग लावायला. एखाद आग लावता नाही शनी. तुझ्याकडेच ठेवून घेऊन ठेव कोल. कुठे आहेस? टाकू दे. हॅलो. हॅलो. कोबल स्टोन पण आहे. कोबल स्टोन राहते तुझ्याकडेच. हा आता आता बघ ह्या हेडफोन्स मधून बघ परफेक्ट आहे. म्हणजे माझा बरोबर होते तुझा कमी येतो. ओके चला आता पण तुझा क्लिअर येतो आहे का मला? हा पण 40% बॅटरी आहे. बघूया किती वेळ अडकतो. मी तर चार्जिंगला लावूनच करतो. हेडफोन घ्यायचे सांग कंपनीला. सेल पण झाला आहे ना. पाठवत कंपनी. माझ्या स्ट्रीमचं नाव मी टाकलंय झोंबिया की वाट माइनक्राफ्ट. कोले कोले त्यांना पण पाळता येत आपल्याला. नको तिकडे तिकडे बर्फ आहे. आपण कुठेतरी दुसरे लांब जाऊया. मला असं वाटतं ना की नवीन वर्ल्ड क्रिएट करायला पाहिजे. पण सगळं जाईल आपलं हातातलं. जोपर्यंत चांगल्या ठिकाणी स्पॉन होत नाही ना तोपर्यंत नवीन वर्ल्ड क्रिएट करायला जायचं. असं करायचं. 432-33. ओके तिकडे जाऊया. उत्तर उत्तर की ओर चलो चढाई करो. ह्या डोंगराकडे. हा डोंगर नवीनच आहे वाटत. कुठे? इकडे इकडे उलटा चाललोय. मी खाली उतरलोय. मी तर गेलोच नाही. मी खाली आहे. कुत्रा वगैरे आहे तिथे. तिथे खाली आहे बर्फ आहे तिथे. आपण वेगवेगळे हे करूया. हा चालतंय ना. तेच म्हणतो मी. तू आता जिथेस तिकडे कुठे पण तिकडे फिर आणि मी इकडे या साईडला कुठे जातो. आणि जर चांगलं पडलं मी तिकडे टेलिपोर्ट करू नंतर. परत मागे नको. परत मागे नको यायला. तेच ना. आता आपल्याला काय काय शोधायचं? आता मेन म्हणजे विलेज शोध पहिलं. आणि किंवा किंवा जर तुला असं काही वेगळं दिसलं तर मला सांग. ते येतो मी खायला वगैरे आहे काय.
राह येते कुक करा येतो मग कोबलस्टोन आहेत ना, कोबलस्टोन आहेत ना, हा ते माझ्या क्राफ्टिंग फर्नेस काहीतरी दिलं होतं त्या दिवशी, तो माझ्याच आहे, तू एक तयार कर फर्नेस, एक काम कर कोबलस्टोन घे माइनक्राफ्ट क्राफ्टिंग टेबल टाक खाली, तो पण तुझ्याकडे असणार क्राफ्टिंग टेबल नाहीये, अरे माझे तीन तीन क्राफ्टिंग टेबल आहेत, अरे ठीक आहे असू दे एवढं, एक काम कर हे तोड ना, ते झाड भरपूर आहेत तयार करून घे, तिकडेच जायचं नाही, विलेज कसं एक पण नाही मिळत आहे समजत ना, आपण हा बेसिक आहे काय माइंडचा, नाही नाही असं नाही का याच्यामध्ये, या वर्ल्ड मध्ये विलेज आहे की नाही ते कळत नाहीये, गुगल करून बघूया काय हे तस म्हणजे ते रँडमली कुठे पण असतं, पण सहसा असं नदीच्या किनारी वगैरे असं मिळतं आणि मध्ये पण असतं असं काही सांगू शकत नाही आपण, कुठे पण मिळतं ते, आता शोधूनच राहणार मी विलेज काय पण होते, माझ्या हत्यारं पण थोड्या सगळं वाढच आहे, अरे माझी होडी गेली, बनवून गेलं पटापट बनव, तिथे हे आहेत झाडा बरोबर तिथे, पम्पकिन भेटलेत, पम्पकिनचा काय उपयोग होत नाही एवढा, पम्पकिन कलिंगड पम्पकिनचाही होतो उपयोग, आपल्याला आपल्याला आयर्न गोलम बनवता येतो, आता आयर्न गोलम अशी कन्सेप्ट आहे की ते विलेजर असतात ना, विलेजर त्यांना वाचवण्यासाठी ते स्पॉन होतात, ते आपल्याला पण स्पॉन करता येतात, विलेजरला घाबरवलं की ते स्पॉन होतात, आणि तू आयर्न गोलमला मारलंस की त्याच्यापासून आपल्याला आयर्न मिळतं, अच्छा ते सांगतो तुला ते पुढे कसं क्रिएट करायचं, आपण जेव्हा फार्म क्रिएट करू ना आयर्न फार्म, तेव्हा तिथे आपल्याला आयर्न गोलम स्पॉन करायला लागेल प्रत्येक वेळेला, अरे विलेज मिळालं मला ये 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 अच्छा अरे पण विलेजर आहेत, अरे हाय हाय विलेजर पण आहेत, गाय दिसली म्हणजे विलेजर पण आहे, आलास हॅलो आता ह्या विलेजर मध्ये आता घरामध्ये जायचं, दरवाजा उघडायचा, फक्त विलेजर असं मारू नकोस, त्यांच्याकडे पेट्या असतील क्रेट असतील त्या क्रेट मध्ये चोर काय करत नाही ना, दरवाजा कसा उघडायचा, नाही ते नाही काय करत, दरवाजा राईट क्लिक करायचं दरवाजावरती, पूर्ण कसं गाव बांधलंय असं आपलं घर बांधायचं मोठ, आणि ते त्यांनी कसं गाय वगैरे ठेवले बघ, गोठा वगैरे बनला तसं आपण गोठा पण बनवू शकतो, इकडे वरती आहे तुला विलेजरचा आवाज ऐकायचा ना, बोलतात विलेजर बोलतात भारी, विलेजर बोलतात कसे बघ, ऐक तू विलेजरला मारू नकोस, विलेजरला बघ हा दिसतोय हा व्हाईट कलरचा हा आयर्न गोलम आहे, ह्याला जर तू मारला असं हा तुझ्या मागे लागेल आणि तुला उडव म्हणजे तुला मारल्याशिवाय राहणारच नाही तो, आणि ह्याला मारणं कठीण असतं बरोबर, ह्याला लगेच मारता येत नाही, हा झोंबीला मारतो, आता इथेच थांबूया आपण विलेज मध्ये, त्यामुळे विलेजरच ना हात विलेजरला मारू नकोस नाही तर तो तुझ्या मागे लागेल,
कोणालाच कोणा कुठं आपण मारलं तरी तोच मागे लागणार. तो मागे लागणार हा विलेजरला. मग तो विलेजरच्या रक्षक असतो. आता घरामध्ये घुस आणि त्यांच्यामध्ये क्रेट वगैरे असतील, त्याच्यावर एक पण क्रेट नाही ठेवलाय. आणि रात्र होत चालली गरीब आहे. हा ना, कोणत्या तरी घरामध्ये तू हे टाकून बेड टाकून झोपवू शकतो. थोडे बेड आहे ना आता. इकडे क्रेट भेटला मला एक, ऍपल मिळाले, बटाटा मिळाला, ब्रेड मिळाला. ब्रेड ठेवायला जागाच नाहीये. हे मशरूम घे तू. फालतू घर बांधले, दरवाजाच नाही. झोंबी झोंबीच्या मागे कसा लागतो बघायला, इथे गंमत बघायला. त्या आयरन गोलमच्या मागेच थांब. इथे विहीर पण बनले बघितलेस काय? ते बेड पण आहे. झोपला तो? हा झोपतात ते. आपण पण झोपूया. हा झोप दास. झोपलास तू? सकाळ करून टाकूय ना, सकाळचं टाकू. किती वेळा जरा एसीटी मध्ये अपडेट करायला पाहिजे. काय तुला मिळालं काय? सगळ्या घरामध्ये जाऊन हे कर. मला मिळाले बटाटे वगैरे मिळाला मला. त्यांचं सगळं सामान खाली कर, म्हणजे खायचं सामान सहसा घेऊनच टाक जे असेल ते. गरज नाही आपल्याला. ते बोलतात कसे बघितलं असतं. तेच बोलतात ते. हा काय पण झालं तरी. हा अरे मी तीन घर लुटली, तुला मिळालं की नाही काय? जर कोण जर कोण त्याच घरामध्ये गेला असेल मी जाऊन आलो तर मग काय मिळणार? कुठेच तू थांब, मी आलो. आय थिंक यांच्या घरामध्ये काही जास्त नाहीये, व्हिलेज मध्ये काही नाही एवढं. तर असं मोठा आपण एकदम मेन्शन बांधू एकदम. मी त्याचा बेड चोरला बिचाऱ्याला. कलरवाला घेतला. अरे ते आपल्याला बनवत येतात वेगळ्या कलरचे. ते हे असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. त्यांच्यापासून डाय बनवायची असते आणि त्या डायचा युज करून आपण कलर वेगवेगळ्या कलरचे बनवू शकतो. बेड रेड, येलो, पिंक तसा हवा तसा. हे बघ इथे फुलं ठेवली आहेत ती. त्याची रेसिपी विसरलो कशी आहे ती. हे बघते त्यांना जर दोन दोन जवळ असतील ना दोन विलेजर आणि जर त्यांना ब्रेड खायला दिलंस ना तर मग ते एका मुलाला जन्म देतात. अरे हो इथे लहान लहान दिसत ना पोरं, ती त्यांचीच ती. ब्रेड 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 माझं ब्रेड आहे पण ते. आणि हे बघ दाखवतो, गंमत दाखवतो नाही रे आपल्याकडे हे नाही ना. एक मिनिट ट्राय करूया त्याच्यापासून बनतंय काय. क्रेट मला तीन क्रेट मध्ये मिळाले हे सामान. इथे मी चोरलंय थोडंफार. मला देतोय आगे. ब्रेड खा थोडे. बाकीचं आहे ना मटन बिटन आहे ना सगळं खायला. मटन चिकन आहे ना. माझ्याकडे पोटॅटो आहेत पण ते शिजवायला लागतील. कच्चे खाऊन चालू. बीफ 16 आहे. रॉ चिकन 9 आहे. एक काम कर ह्याच्यात टाक सगळं आहे ते. शिजवूया जरा. ते रोटन हे नको टाकूस झोंबीच. रोटन झोंबीच नको. हा ते नको घेऊस, ते टाकून दे. त्याचा उपयोग सध्या तरी आपल्याला काय नाहीये. रॉ बीफ वगैरे असं ते टाकून दे. ठीक आहे शिजू दे इकडे तोपर्यंत. काय दोघांना खायला दिलंस ना तू? काय असत
काय खातात बापरे हे उड्या बिड्या मारतात त्याच्यावर बॉक्स उघडून कसं बाहेर पडतील ते दरवाजा असेल ते त्यांना हे खायला द्यायचं रे म्हणजे ते पण बारका पिल्ल होते त्यांच्यात म्हणजे आपण असे किती पण वाढवू शकतो गाई त्यांना खायला देऊन गाय डुक्कर कोंबड्या पण आपल्याला जागा नाही इथे घर बांधायला इथे नाही इथे बांधायचंच नाही आपण आपण दुसऱ्या ठिकाणी जायचं असंच आपण दुसरं व्हिलेज शोधूया अजून हे चिकन शिजेपर्यंत आपण जरा बघू इकडे तिकडे मला हे पाहिजे होतं रे ब्रेड इथे कॅट पण आहे कॅट तिला तिला फिश दिली ना की ती आपली होते पण तिला फिश देणं बरोबर कठीण असतं ती पळते लय पळते कुत्र्यासारखी पळते जवळ गेलं की तोपर्यंत इथे काय मायनिंग वगैरे करू शकतो आपण आला रे माझा तो एक रेग्युलर वॉचर आला परत आला आहे माझा पण आलाय मला तर आधीपासून तयारच होतं वाटत कधी घेतोय आणि कधी क्लिक मारत होय ना शिजलं काय तयार होत असेल अजून अजून सहा बाकी ट्रेन मध्ये असा आवाज नाही वगैरे एवढा डिले नसतो थोडासाच डिले असतो म्हणजे लाईव्ह मध्ये आणि कुठे काय मिळतंय का बाई इकडे तोपर्यंत इथे खडकात आहे खडकात हॅलो तिकडे शिजत होते ते शिजलं की नंतर जाताना घेऊन जाऊ आणि कुठल्या साईडला जातोय मला दिशा लगेच लक्षात येत नाही कुठल्या जात आपण इकडेच जाऊया एक काम कर ते शिजलं ते घेऊनच येतोयस तर शिजलं असेल ते फर्नेस सकाट घेऊन ये हा फर्नेस पण घेऊन ये त्यातले ते हे पण घेऊन ये मला सांग आपण जर त्याच्या सकटच तोडलं तर काय होईल ते सगळं बाहेर पडतं ते काय खराब नाही होत सगळं येतं तोड त्या सगळंच तोड अख्खा चक्क तुला सगळं मिळून जाईल एकदाच तर दे ना काहीतरी पण वेळ हाताने तोडायला तुझ्याकडे हे नाहीये काय एक मिनिट एक मिनिट मी आलो तिकडे वेट फर्नेस कुठे गेला स्टोन स्टोनच हे बनवायचं ना स्टोनची पिकॅक्स बनवायची एक अरे आयर्न मिळालं नाही तर फर्नेस कुठे गेला अरे तू काय झालं ते त्याच फर्नेस जाऊ दे खड्ड्यात आपल्याला फर्नेस बनवता येईल दगड भरपूर आहे कुठे ठेवले होते आपण ते खाली होतं ना सांभाळलो मी गेला फर्नेस गेला पण ते खायचं भेटलं काय आणि प्लँक्स त्याच्या मागे आहे मी प्लँक्स मिळाले प्लँक्स हा आहे ना प्लँक्स प्लँक्स फक्त आणि चिकन चिकन मटन काय होतं ते आम्ही भेटले सोळा हा ठीक आहे चालतंय चल मग हे फर्नेस बनवू आपण तिकडे हे दगड भरपूर आपल्याकडे इथे याची तरी सहा तोडायची आणि बनवायचे त्याचं मध्ये नकोस रे बघ ह्यांच्या बरोबर ना आपण हे पण करू शकतो काय म्हणतात त्याला बिडिंग करू शकतो सांगतो इकडे 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 ट्रेडिंग बोल बिडिंग बोल ट्रेडिंग करू शकतो हा बघ हा दिसतोय हा टोपीवाला हातला कोण टावण्या राईट त्याच्यावर राईट क्लिक कर राईट क्लिक त्याच्यावर राईट क्लिक कर त्याच्यावर राईट क्लिक करते थांबतो तो केलास
त्यात तुला दिसत असेल बघ की तू एक चार पेपर दिलेस की तुला हे देईल वगैरे दिसते, तर ट्रेड करायला लागेल ऑप्शन साईडला दिसतं का ऑप्शन? हा दिसतो. हा तिथे तसं ट्रेड करता येतं आपल्याला, म्हणजे त्याला ते वस्तू दिलास ना की तुला तो ती जी काय असेल ट्रेडिंग ची व्हॅल्यू ती देते तुला. आणि जर तू ह्याला मारलंस ना आणि नंतर परत ट्रेड केलंस ना तर मग तो त्यांची प्राइस वाढवतो असं पण आहे. हा म्हणून त्यांना राग त्यांना भरपूर सांभाळ करावा लागतो, प्रेमाने सांभाळायचं त्यांना. हा कुठला दगड आहे? कुठला? हा हे आहे काय म्हणतात कोल आहे, कोल कोल आहे, कोल कोल भरपूर जमलेत कोलला. इकडे पण आहे कोल आहे. घे ना घे ना. आयर्नच स्किन कलरच असेल ना डॉट्स तर ते आयर्न असत ते. इथे भरपूर आहे कोल, जमा कर आपल्याला लागत असं पण हे बनवायला. अरे सॉरी तुला प्लीज द्यायचं विसरलो. एक काम कर हे घे हे घे कुठे हे घे इथं माझे ते टाकले बघ मी काय. अच्छा पिकॅक्स दिले तुला, पिकॅक्स दिले. आणि तुला हे पण दिलंय क्राफ्टिंग टेबल पण दिलं. हे तोड, हे तोड, हे ते आपल्याला लागणार आहे कोल. कोल इकडे आहे ना, इकडे पण तोड. त्याच्यापासून आपल्याला एक्सपी पण मिळत आहे, एक्सपी फार्म पण बनवत आहे तो. हे तोडूया आणि लगेच बाहेर पडूया, म्हणजे झोंबी आला तर उगाच मॅटर नको. रात्र झाले चलो खत्म. टाक इथेच बेड. कुठे गेला? घरात गेलास काय? घरात नाही गेलो, आत आहे. मग झोप कुठे, झोप झोप. वॉचिंग कमी झाली इकडे. उठलास काय? झोपू दे तरी. ओके मी पण ह्याचा बेड घेतो आणि माझा बेड टाकतो. ते कसं असतं माहितीये, तर त्यांचा बोर्ड बेड तोडलास ना तर ते त्या बेडशी कनेक्टेड लिंक असतात. खरं तर त्यांचा बेड तोडलास तर त्यांचं लिंकिंग तुटत. हे कॉपर आहे लक्षात ठेव, जरा काय काय हे कॉपर आहे, कॉपर बोर्ड हा कलरवाला. ह्याचा युज जसं आता आपल्याला काय कॉपरचं काय बनवता येणार नाही, त्याचं टेलिस्कोप वगैरे बनवायचं असतं, काहीतरी आहे स्कोप बनवत येतो. इकडे कोल कोल हा कोळचा राडा इकडे. अरे जागा संपणार वाटत कोळनेच भरणार आहे सगळं. कोणता दगड आहे? झोंबी एक पण भेटला नाही आपल्याला. कुठला? हे ग्रेव्हल आहे वाटत, जे बॉम्ब वगैरे टीएनटी बॉम्ब वगैरे बनवायला युज होतो त्याचा. अजून पण बरेच म्हणजे त्याच्या रेसिपी खूप आहेत, म्हणजे खूप काय बनवू शकतो त्याच्यापासून.
तुम्ही हे एक जर कोल हे तुझ्याकडे ठेव, कुठे गेलास तू? थोडी जागा आहे ठेवायला. कोल कोल एक आहे एक ना एक बरेच. एक कोल घे, मी टाकलं भाई तुला. माझी जागा फुल झाली आहे. अरे बेड आहे. चल बस झालं, कोल भरपूर झालं, नको बस झालं. घोडा आहे घोडा. तर बसता येतं, पण तसं नाही, त्यासाठी आपल्याला ते बनवायला लागेल तर बसण्यासाठी. ते कोणतरी आहे वरती, बकरी पण आहे. विलेजर्स मारतील काय? नाही, त्याच्यावरती राईट क्लिक कर, घोड्यावरती, घोड्यावरती आणि गाडवावरती. इथे किती क्राफ्ट इथे केव आहे वाटतं मोठी, ते खाली आहे. उड्या मारतो. हा जायचं खाली केव मध्ये, कुठे आलो? चल जायचं का, फक्त बोल. त्याला काय तू झोंबी वगैरे जाय, त्याला काय नाही, झोंबी वगैरे प्रसादात मध्ये. आर यू रेडी? पण आपल्याला सामान अबे इथूनच सुरुवात झाली आहे. तेव्हा इथे खाली स्केलेटन इथेच आहेत. आपल्याकडे रो बो एरो वगैरे काय नाही आपल्याकडे. चल पाठी येते, लोकेशन लक्षात ठेव फक्त. इथं बघतो जरा, ते आयर्न पाहिजे रे, आयर्न पाहिजे खरं तर. आयर्न आता इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, म्हणजे आपण आयर्नचं सगळं भरून टाकूया, हेल्मेट वगैरे. चल नंतर जाऊ केव मध्ये, आधी जाऊ नको, सगळं व्यवस्थित तयारीत जाऊया. अरे डेंजर आहे, तर मोठी केव दिसते खूप. म्हणून तर मी आलो बाहेर, भीती वाटली ना बघूनच. आतमध्ये गेल्यानंतर बघशील कसलं अजून फाटेल. कुठे गेलास? सर मग तिकडे पलीकडे परत मागे नको, इकडे जाऊ इकडे. इकडे सरळ जाऊया. साठ धावत येतोय बघ. कुठे गेला? नेदरला तो न्यायचे मला, तिथे तर अजून फाटेल. तिथे जर तिथे जाम डेंजर असत. लांबपर्यंत कोण दिसत नाही. पुढे एक्सप्लोर करूया मग नेदरला जाऊया. नेदरला जाण्यासाठी आपल्याला एक एक स्टोन असतो, काय म्हणतात त्याला, त्या स्टोन पासून नेदर पोर्टल तयार करत असतो. नेदर, हा नेदर, मग ते नेदरला जाता येतं आणि नेदर मधून काही थिंग्स कलेक्ट करून आपल्याला एंड पोर्टल क्रिएट करायचं असतो आणि एंड पोर्टलला जायचं असतं. ते पण केव्हा वाटतं. मोठी माईंड दिसते ही, नॅचरल माईंड आहे. आणि एंड पोर्टलला एंडर ड्रॅगन असतो आणि मग त्याला म्हणलं की मग फक्त एक्सप्लोर करत राहायचं. आता त्याच्यामध्ये एक नवीन मॉन्स्टर आलाय वॉर्डन म्हणून. वॉर्डन वॉर्डन तिकडे नको. हा काय करायचं, पलीकडे जायचं. चल उतर खाली, ते मी खाली हे टाकतोय. ये उडी मार डायरेक्ट उडीत.
खाली खाली बघ काय काय वेगवेगळं दिसतंय. इथे एक सी मॉन्स्टर पण असतो समुद्रात. जमीन भेटेल का आपल्याला? अरे खाली हे, अरे जहाज आहे मोठं हे. जहाज आहे खाली हे. त्यामध्ये आपल्याला क्रेट वगैरे काहीतरी भेटेलच. जाऊ नये खाली. आपला श्वास तोपर्यंत गुदमरेल. चल आता तू चालक झालायस. ह्या लँड वर चल इकडे मागे. हॅलो कडे गेला रे. डिस्कनेक्ट झाला की का? तिकडे 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 मागे चल, मागे चल, मागे घे होडी. तिकडे तिकडे त्या लँड वर चल. राईट साईडला ले. हा राईट 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 मागच्या साईडला. मग रिव्हर्स रिव्हर्स टाक, रिव्हर्स टाक. हा इकडे बरं उलटा झालाय. हा त्या लँड वर जाऊया. उत्तर घेतलीस काय होडी? अरे बाहेर रे. अरे काय झालं? आता आता येतो, आता येतोय. तू होडी घेतलीस काय? होडी तेवढं आली असेल बघ. कधी बनू? नाही तर नाही. चल वरती काय हेडफोनचा प्रॉब्लेम परत झाला. रात्र होत चालली. जायचंय मला पण ते बघू नंतर. हॅलो 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 कुठे गेला रे? तुझा आवाज येत नाहीये.
हेलो। अच्छा बनवलं परत मी येतोय। तुझं तुझा बेड तिथे पडलाय तो घे उचल, नाही तर गायब होईल। जा भाग। दोन 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 म्हणजे अरे हां, तो बघ, ई ई प्रेस कर आणि तिथे वरती बुकचं हे आहे ना, त्या बुकच्या आयकॉनच्या बाजूला बघ, त्याच्यामध्ये ठेवला असेल तो। तिथे आपण शिल्ड ठेवायचे असते खरं तर, म्हणजे एक हातात शिल्ड आणि एक हातात तलवार असं असतं ते। तिथे टॉर्च ठेवून, आता टॉर्च दिसत नाही तशी, पण तू कुठे गेलास रे? पडल्यानंतर गायब होतोय, तुझं काळजी आहे करावं जमा। हे कशा बनवणार? त्याचा उपयोग तसा पण काय, मी टाकून दिला होते। टिक तर आहेत, दोन तीन। ओके, एक्स बनली, पिकॅक्स बनवली आहे, याची पण गरज नाही। अजून एक पिकॅक्स स्टोनची आणि एक राहुल। ओके, सगळं स्टोनचं बनवून ठेव। म्हणजे आपल्याला तसं बरेचसं सामान आहे गरजेचं। ठीक आहे, चलो कुठे बन काय बनवू सांग। गेलास? गेलास पुढे तू? तिकडे पल्ली डुक्करांच्याकडे आहेस काय? ओके, आलोच।
पारखे पिल्लानं मरून काही भेटणार नाही. कुठे आहेस, कुठे रे? खाली गेलास की काय? अरे ह्या माईन मध्ये, इकडच्या ह्या इकडच्या माईन मध्ये. नाही रे, माईन कुठे आहे? अरे वा, स्टोन मिळालं मला, आपलं सॉरी आयर्न मिळालं. एक अख्खा आयर्न मिळालं मला, चार झालेत. तलवार बनवून म्हणजे मी मायनिंग करेल काय? आणि इकडे जाऊया का आतमध्ये? एक काम करतो, दोन स्वॉर्ड बनवतो आयरनच्या, तुला एक आणि मला एक. कशी बनवतात स्वॉर्ड? अरे पण आधी हे बनवायला लागेल. मधुमाशी पण कुठून साईडला? मी ते माइंड मध्ये त्यात काय लावत, कुठल्या दिशेला आहे ते कळत असेल कुठे. अरे नको, ती तिची मागे लागते. मारून टाकले त्यांना. त्यांना त्यांचं हे असतं ना, नेस्ट, त्याच्यामध्ये नेस्ट, मधमाशांचा पोळा, त्याच्यामधून मध घेता येतं आपल्याला. ते मध खायचं असतं, ते पण खाता येतं. काहीतरी मधोमध आहे त्याला ते बनवायला लागते एक, म्हणजे त्याला खाली आग लावायची असते, मग ते मधमाशा पळतात आणि नंतर मग आपण त्यातलं मध चोरायचं, असं 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 तो सीन. गोल्डन स्वॉर्ड भेटली. अरे तू इथं आलायस, ते ह्याच्या इथं आलायस काय? फायर चार्ज मला कळलं, तू कुठे? तिथे हे असेल एक पोर्टल असेल, तो एंड पोर्ट, नेदर पोर्टल जाण्यासाठी जागा आहे तिथे. हा आलोच मी तिथे, तुला हे मिळत. तिथून जाऊया नेदरला, जाऊया ना आपण. कुठल्या साईडला आहे ते? बस झाले नाटक. हे गोल्डन माडे जागा ना तशी, पण हे गोल्ड टळे घेऊन ठेव, गोल्ड ठेव आणि हे आयर्न इंगेंट पण घेऊन ठेव, नजेट आयर्नचे पण घेऊन ठेव सगळे. त्याच्यापासून आपण हे बनवू शकतो आयर्नचे. हा आता सांगतो बघ, हा जो आहे ना, हा पोर्टल आहे ना, हा बनवलास ना की तुला हे बनवता येईल, एंड पोर्टल, नेदर पोर्टल. थांब, वरनं गोल्ड घेऊन आलो मी. पण तो गाय पडणार इथून. पुढे पडला, खाली पडला की काय? खाली पडला वाटत. डेंजर. गोल्डन च स्टोन मी तोडता येतं ना, मला पण आता आठवत नाही. अरे शिट, फुकट गेलं ते. गोल्डन च आयर्नच्या ह्याच्याने तोडावं लागतं. तू यातले हे स्टोन घेतलेस काय, ब्लू कलरचे? गड असते, तू घेतलेस काय? क्रेट मध्ये होते काय? ही फ्रेम तयार कर चौकोनी. अह
ते येते रे बनवता, तुला सांगतो कसं बनवायचं ते. एक काम कर, तुझ्याकडचे ते नाही आहेत ना, नजेट आहेत ना आयर्नचे, ते मला दे, त्याचं दाखवतो कसं बनवायचं ते. आणि ते तुटणार नाही रे, हे तुटत नाही लगेच. तोडायला खूप वेळ लागतोय. झोपलास काय? सांग तरी. तो हवेत झोपलास? नाही ते खाली ते स्टेअर आहे ना, त्यामुळे तसं तो वरती हवेत आलाय, एक ब्लॉक वरती. मी 2 मिनिटात. नजीक मला दिलेस ते गेले कुठे, परत तूच घेतलं असे काय? ते माहित नाही. बघ तुझ्याकडे आहेत काय? वाट दिसत नाही आहेत. असतील तर माझ्याकडे फेक. हे लावा काढून टाकतो, लावाची गरज आहे आपल्याला आता हे बनवायला. लावा घेऊ शकतो. हा घेता येतं ना, त्यासाठीच बनवतोय बकेट मी. देतोयस ना तू? अच्छा ओके ओके ओके. त्याला काय म्हणतात हा स्टोन कुठला? अरे गरजच. अरे मी पण येडा आहे खरंच. हे काय ते आयर्नचे ब्लॉक आहेत. हे काय एवढे? पण त्या आयर्नच्या ब्लॉक पासून नाही रे, आयर्नचे ब्लॉक म्हटलं आयर्नचे ब्लॉक आहेत, स्मूथ स्टोन आहे ते. त्याने काय होतं? मला वाटतं आयर्नचे ब्लॉक आहे काय माझे, जाऊ द्यायची गरज नाही. आलास काय? लगेच आता तयारीतच यायची. जय बजरंगली. धनकलो चांगलाच. आत्रायच असत. हा बेड प्रो गेमर नाही ना मी, नाही तर पटकन तयार करून झालं असतं एव्हा ना. माहितीये हे जे आहे दिसतंय ना खाली लावा, त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि मग ह्याचा स्टो हातला स्टोन तयार होतो त्याच्यापासून. हा तोडायचा कसा? मी काय म्हणतो आपण दुसऱ्या पोर्टलला जाऊया, जाऊ दे खड्ड्यात. काय म्हणतोस? आपण हा पोर्टलचा वापर तर कसा करतो? ही फ्रेम तयार करायची पूर्ण आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, फ्लिंट फ्लिंट अँड स्टील, फ्लिंट स्टील, फ्लिंट अँड स्टीलने त्यामध्ये हे करायचे असते, ठिणगे पेटवायची, मग तो पोर्टल तयार होतो. असं आहे ते. मग त्या फ्लिंट अँड स्टील बनवायला आपल्याला अजून हे लागेल, फ्लिंट. अरे फ्लिंट असतं ते, फ्लिंट नाही आपल्याकडे, नाही बनणार फ्लिंट अँड स्टील. अरे फ्लिंट त्याच्यामध्ये होतं. येस अरे आहे ना फ्लिंट. हो 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 याच्यामध्ये फ्लिंट आहे. नाही कुठे गेलं? तू घेतलास का? हा मग तुझ्याकडे फ्लिंट असेल. काय करू त्याच्यापासून फ्लिंट अँड स्टील? अरे पण हे लागते ते माझ्या दे, दाखवतो बघ.
ओके आता तूच घेतलास परत परत फेक. अरे तूच घेतोयस परत. जरा वरती बघून फेकलास ना की लांब पडेल. सरळ बघून तोंड वरती कर आणि फेक. नाही तू अडच गेलं. तुझ्याकडे जात आहे ते. अरे तुझ्याकडे कसं जात. तू वरती वरती बघ वरती बघ वरती बघ सरळ माडे. हा आता फेक. आलं आता आलं. ऐसा आहे फ्लिंट अँड स्टील बनलं पण आपल्याला तो पोर्टल पूर्ण करावा लागेलच. तुझ्याकडे नजेट दे मला आयर्न नजेट. ठीक आहे येत का नाहीत. आयन कस बनवतात. आणि नंतर मग बकेट. आता बकेट पासच्या पासून पाणी घ्यायचं. हे बनलं. अरे मी हिच्यात गेलो लावा मध्ये पडलो. पडलास गुड. नाही पडले भारी आहे. तू फोन झालास की येशील इथंच. लावा मध्ये जायचं काय गरज होती. थोडा वेळ काय होत नाही म्हणजे चांगलं असेल. नाही 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 लावा मध्ये पडायचं नाही. रिस्क नाही रिक्स नाही लेने का. रिक्स बिलकुल रिक्स नाही लेने का. तेवढे आहेत. किती आहेत तेवढे. दोन आहेत ते. त्यातले ते मला दे ना. ब्लू कलरचा स्टोन आहे तुम्हाला दे. ठीक आहे तुला को बसून देतो मी. तुला पोर्टल नेदर पडलं जायचंय ना म्हणून इकडे खटपट चालले. बाकी काय नाही. इकडे इथे इथे माडे बघ. मागे बघ मागे. नाही ते काम कर. ब्लू कलरचा स्टोन आहे ना तो इथे लाव. अबे इथे लाव. मी सांगतो तिथे इथे आणि इथे असं लाव. डर्ट डर्ट लावले ना. डर्ट मी डर्ट लावले ना त्याच्यासाठी असं लाव. आपल्याला ती फ्रेम पूर्ण करायची आहे. कळलं ना. हा फोडू मग. हा इथे लाव. इथे त्याच्या रोबत नको राहू. ते तोडून टाक ना. थांब मॅगमा ब्लॉक बांधू इथे. हा ही फ्रेम पूर्ण करायची आपल्याला. अरे अरे तिथे नव्हता घुस. इथे इथे टाकायचं होत. ही ही इथे इथे ही फ्रेम पूर्ण करायची. अशी अशी पूर्ण करायची. कळलं. आता काढायचं असत. आता तेवढेपर्यंत नाके नव्हे तिथे. नाही तुटत लवकर ते. रे 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 ठीक आहे चालतंय. काय माहिती तुटत की नाही. म्हणजे एकच लागतो वाटत. फावडा फक्त आयर्नची पण नाही स्टोनची आहे. खूप वेळ लागेल तोडायला. ऑब्सिडियन म्हणतात त्याला. ऑब्सिडियन आठवलं. ऑब्सिडियन ब्लॉक म्हणजे गोल्डन तलवार तू घेतलीस का. नाही ती वेळेस आहे. ती पडली वाटे लावामध्ये. लावा मध्ये पडले असेल तर ती नाही भेटणार. गेली मग ती. त्या मॅग्मा ब्लॉक वरती उभा नको राहूस. ते तोडून टाक. अरे नाही तुटायचं. हे नाही तुटणार. अरे यार स्टोन ची हवी होती. स्टोन बनणार नाही. आजकडे किती उरलेत. हे पण तोडायला लागेल.
एक काम करूया, पुढच्या पोर्टलला जाऊया, पुढे भेटेल आपल्याला, इथला बरेच असतात. ओके मग कशाला ते नाही भेटायचं. ते वरती जाऊन बघायचं तर हा पाणी टाकूया ना आपण, ते लावा कमी होईल. ते काय टाकलं पाणी सगळीकडे. आणि जसं लागतायत नाही त्याला बकेट लागते, बनवले मी बकेट. चल जाऊया इथून, मागे वस्तू घ्यायची, ते काय उपयोग नाही. रात्र पण झालं, झोप कडे येते आणि जाऊया. काय सीन आहे हे कळलं ना, हे ऑप्शन दिसत ना हे चौकोनी, ते पूर्ण ही फ्रेम करायची असते, त्यानंतर फ्लिंट अँड स्टीलचा युज करायचा असतो. फ्लिंट अँड स्टीलने आग लागते. नाही तुटणार, नाही तुटणार, ते वेळ लागेल भरपूर, ते सगळ्यात कठीण दगड असतो. झोप 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 सर, बेल टाक, इथे काही झोंबी येणार नाहीत. पुढच्या जाऊया, पुढच्या ब्लॉक मध्ये आपण बनवूया सर, जाऊन टेन्शन नाही होऊ. गोल्डन तलवार भेटली होती, ती गेली, ती नाही भेटणार आता. चल इथे टाक, तुझ्याकडे होडी आहे ना, बोट टाक इथे. घंटा गेला ते सगळा. अरे यार अरे पुढे भेटतील इथले बरेच असतात. हे हा मॅग्मा ब्लॉक आहे ना, जर तू पाण्यामध्ये जाऊन उभा राहिलास ना तर तुझा ऑक्सिजन वाढतो, माजून तू राहू शकतोस पाण्यात. नाही तुटणार ते वेळ. अरे मला नको मारूस, बघूया. चार ब्लॉक पाहिजे, चार ब्लॉक, चार जास्त पाहिजे, वरचे पण तोडावे लागतील. ते हालत पण नाही आहे, सोड सोड, ते लगेच तुटत नाही तसं. पण इथे टाक बोट, टाक पुढे जाऊ. काय बोट? तुझ्याकडेच आहे बोट? नाहीये. बस दिसलास काय? खालून ये, खालून ये, बरं येणार ना तुला आता, खालूनच ये. माशांना मार हवं इथे लावाय, जायचं पाहिजे. जाऊया हे बघ, अरे इथे हे असतील. हा इथे पण विलेज आहे, मिळालं की आपल्याला अजून एक. नाही नाही हे वेगळं विलेज आहे, हे असं तुझा टॉवर नव्हता. तू घेतलास? काय घेतलं मी? तलवार गेली की पिकॅक्स गेली? पिकॅक्स गेली.
आई गे माडे मी घेतली मला वाटतं होडी घे ही घे 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 इकडे आतमध्ये भारी गोड आतमध्ये चाललाय हाय बघ ह्याच्यापासून आपण याच्यामध्ये केमिकल बनवता येतं म्हणजे मागे बघ मागे बघ याच्यामध्ये आपल्याला हे बनवता येतं ब्रीविंग स्टँड मधून वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात काय म्हणतात त्याला केमिकल असतात म्हणजे त्यामुळे हेल्थ वाढते आपल्याला पाण्यामध्ये चालता येतं किंवा सबर्स काय असत तर ते बनवता येतं वर जाऊन बघ काय ते मस्त व्यू आहे आता ह्यांचं घर घरामध्ये बघ काय काय मिळत आहे काय अरे तो वरती बघ लावा केवढा मोठा आहे खतरनाक ना इथेच बांधायचं घर आपलं कुठेतरी वरती डोंगरात वस्तू तरी ठेवूया होय तेच लोकेशन चांगलं वाटतंय जरा हे यांचं लुटून सगळं लुटून घे घर बीर काय असत काय ठेवू नको त्याच्या बाजूला भेटतच नाही प्रत्येकाच्या घरामध्ये जा आणि भेटत बघ कुठल्या तरी मला एक मिळाला ही पेटी असते पेटी येलो कलरची त्यात राईट क्लिक केलं असं ती ओपन होईल आणि त्याच्यामध्ये ज्या वस्तू असतात त्या आपल्याकडे हो ड्रॅग अँड ड्रॉप आपल्याकडे एमराल्ड मिळालं पण ठेवू कुठं इकडे माझ्या इथे इथे तुझ्या जागा नाही इथलं एमराल्ड वगैरे घे आणि जागा नाही ठेवायला हे घर वरती आहे ना लक्षात ठेवायला पाहिजे नंतर आपण इकडे इकडे वरती हॅलो हॅलो त्यातलं एमराल्ड घेऊन ठेव ते आपण ते ट्रेडिंग करतो ना त्यावेळेला ते उपयोगी पडतं एमराल्ड उघड ही पेटी उघड याच्यातलं घे सगळं थोडं आहे तेवढं घे सगळं घे हा त्यावरती माऊस त्यावरती क्लिक करायचं आणि शिफ्ट आणि परत शिफ्ट आणि क्लिक करायचं शिफ्ट आणि क्लिक केलंच किती सगळं येतं आपल्याकडे एक गोल्डन नगेट पण घे ओके गुड सगळं चोरलास अशा सगळ्या घरामध्ये चोर साफ करून एक हे विलेज पण मोठं वाटतं इथेच घर बांधूया कुठेतरी वरती अरे इथे पण भरपूर ब्रेड वगैरे आहेत इकडे पण ब्रेड आपल्याला खायला उपयोगी पडतात ब्लास्ट फर्नेस आहे ब्लास्ट फर्नेस ब्लास्ट फर्नेस नको त्याची गरज नाही आपल्याला एक फर्नेस आहे ना तो खूप होतो तर नंतर बनू लागला तर अगदीच एवढं काय त्याचं हे नाही विशेष नाही असं अरे सगळीकडे ब्रेड आहे भरपूर आहे इकडे खायला रिलेजर्स ना मारायचं नाही जेवण ठेवायचं डबल फ्लोर आहे हा मग आपण मोठा म्हणजे आपण ट्रिपल फ्लोअर बांधतो इथे पण इमराल्ड आहे एक एक घर घेत जा एक एका साईडने तुला भेटेलच नाही भेटलं तर परत येऊ खाली इथे मध्ये वगैरे फाउंटन पण मानला त्याने फाउंटनच्या बाजूला ती घंटा ती वाजवलीस ना की सगळे लोक पळून आपल्या घरात जातात हेल्थ कमी झाली आता लक्ष ग्रीविंग स्टँड सध्याची गरज नाही आपल्याला इथे एमटी मॅप आहे स्टिक पण आहे हा एमटी मॅप बघायला पाहिजे त्यात काय ते एमटी मॅप मध्ये काहीच नसेल
त्याचा उपयोग काय नाही, आपला मॅप पाहिजे. सो झालं, ब्रेड येतील रे सगळे. मी ब्रेड का सोडले मी तिकडचे. खायच्या वस्तू पण होते सगळ्यात गेल्या लावामध्ये. आता आता नीट व्यवस्थित राहा, लावामध्ये पडायचं नाही, आता कळलंय ना. अरे ही ते मोठी माहीन आहे रे, खतरनाक. हे तर जायलाच पाहिजे. बटाटा पण घेऊन टाकतो, म्हणजे बटाट्याची शेती करू. विविध सीड्स पण घेऊन ठेव, बीटरूट वगैरे काय असेल ते सीड्स वगैरे पण घेऊन ठेव. म्हणजे आपल्याला आयर्न पाहिजे, इम्पॉर्टंट सगळ्यात आता तरी. झालं, मी तर बेल वाजवतोय, सगळे पळतली घरामध्ये. सगळे पळाले घरात. अरे असं बेड भेटत नाही वाटत याला. रेडस्टोन आहे पण नको जातो. अरे त्याला बेड आहे कोणीतरी मारे दादा. कुठे गेलास, झोपलास? आता घर बांधूया. काय काय लागत? काय नाही, कसलं घर बांधू शकतो आपण. लाकडाचं बांधू शकतो, स्टोनचं बांधू शकतो. आपण नंतर ते अपडेट करत जायचं. आता सध्या फक्त आपलं सामान ठेवण्यासाठी आपण बनवू, छोटस करू. कुठे वरती बांधूया जरा हाईटला, म्हणजे तिकडून व्यवस्थित सगळा व्ह्यू दिसेल खाली. पुढे इथे बांधूया, मी वरती आलोय इथे. अरे इकडे माईन पण आहे मागच्या साईडला. माईन नाही हे, अरे छोटस आहे, हे भारी वाटतं इकडे. ठीक आहे, जागा शोधतो. इथे वरती आलोय मी जरा. चांगली जागा पाहिजे ना जरा. ती खालीच बांधूया. इथे फार्म केले होते त्याने तयार, असं फार्म तयार करायचं आपल्याला पण. तिथे शेड्स लावायचे. इथे माइन्स भरपूर आहेत, कुठल्या तरी माइन मी जाऊन बघायला पाहिजे. इथे बांधूया वरती. सपाट करून, हा ती सपाट करूया जागा. पण आजूबाजूला कुठे माईन वगैरे नाही ना, ते चेक करा फक्त. माईन पाहिजे का? नाही म्हणजे आपल्याला मध्येच, आपण खाली जर अंडरग्राऊंड नंतर रूम बांधले तर नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला उलटा. माईन आहे बघितलं. हा इकडे व्यवस्थित जागा वाटते.
म्हणजे कसं आपण इथे आयर्न फार्म जर बांधलं ना तर ते व्हिलेज पासून लांब असावं लागतं, असं पण आहे. बरी दिसते मोठी आहे माहिती. आता मग तिकडे डोंगरावर बांधूया का इथे दग? कुठे गेस तू? मी ह्या साइडला आलोय, मला ह्या साइडला जरा बेटर वाटतंय. पण इथे पण कोबल स्टोन वर बांधूया. हा कोबल स्टोन वर ते काय आपण खालचं चेंज करायचं, आपण फ्लोरिंग वगैरे मस्त पैकी वेगळं लावायचं, तसं म्हणजे दिसणार नाही. ठीक आहे, मी आलो तुझ्या इथे कुठे ते आपण ते नंतर चेंज करू शकतो. तसं पण तिथून व्ह्यू चांगला, तिथून व्ह्यू चांगला दिसतोय. हा तो व्ह्यू बघ एक. अरे भरपूर पुढे आलास तू. आणि ते व्हिलेज कुठे आपलं? एकदम साईडला कोपऱ्यात नको, समुद्राचा व्ह्यू तिकडे त्या साईडला आहे ना. व्हिलेज त्या पलीकडे आहे का त्या साईडला? ओके, इथे समुद्राच्या किनारी बांधायचं असं म्हणतोयस कि त्याच त्या पलीकडच्या डोंगरावर जाय बांधायचं? ते बघ ना इथे ते आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, चालतंय. फिक्स किती वेळ किती बांधायचं? एक घंटा, दोन घंटा? अरे पण एक प्रॉब्लेम, हा हा इथे दगड वगैरे भरपूर आहेत, ते तोडूया आपण. आता काम करतो मी, आता पेट्या बनवतो, त्याच्यामध्ये सगळं सामान टाकून दे, इथे ठेवतो. हा बघ इथे हे आहे, स्टोन आहे, काय म्हणतात त्याला, आयर्न आहे. हा बाबा हा आयर्न आहे, हा दिसतो इकडे मागे तुझ्या राईट साईडला बघ. हा बघ हा तो आयर्न आहे, अरे आयर्न मिळेल तुला याच्यापासून. विसरलो मी, ठीक आहे. हे पेटीमध्ये टाक सगळं सामान. नंतर आपण त्या मग सेपरेट करू, म्हणजे खाण्यासाठी वेगळी, त्याच्यानंतर आणि आता लागेल काय, फक्त आपल्याला थोडं थोडंसं सामान लागेल ते घेऊन ठेव. म्हणजे दोन दोन पिकॅक्स, दोन एक्स, असं दोन दोन घेऊन ठेव सगळं. कोबल्सन वगैरे टाकून देऊ? हा कोबल्सन वगैरे टाकून दे सगळं पेटीमध्येच. आणि खायचं जर टाकलं तुला काय हवं ते कधी पण घे खायला, एका साईडला लावून ठेवतो मी खायचं. आयर्न नगेट वगैरे नाही नाही, गरज नाही, ते टाकून द्यायचं सगळं, सगळं टाकतो एवढं आहे तेवढं. फक्त खायचं सामान जे आहे ना ते घेऊन ठेव थोडंसं, आता आपल्याला जास्त लागणार नाही तरी पण मी ते मी टाकून ठेव, म्हणजे ते हे पण लावतो, दोन तीन लावून ठेवतो, म्हणजे आपल्याला परत प्रॉब्लेम नको यायला. एक कोबलस्टोन कुठे गेला? दगड वापरायचा, कोबलस्टोनच बांधूया सध्या तरी.
पोटॅटो. हा ठीक आहे, म्हणजे आता सध्याला आपण घर नाही बांधायचं, आपण जमूया आधी भरपूर. ठीक आहे, काय कर बसून तोडायला घेतो. चालू तो परत मी जरा हे बनवायला घेतो ना, आपलं खाणं तयार करून ठेवतो, म्हणजे आपल्याला नंतर प्रॉब्लेम नाही येणार. ते विसरावं. एक ओवरसून तोडायला घे, कोल बिल घेतलंस तरी चालते. आता ती सब जागा सपाट आहे ना तशी, पण तिकडे सपाटीकरण करता करता आणि स्टोन. तू एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तू कशाने तोडतोय? सेंध नको तोडूस, ही एक्स आहे ना, ही फक्त लाकडाला वापरायची. पिकॅक्स घे, पिकॅक्स, ती पण स्टोनची पिकॅक्स, बनाओ. स्टोनची पिकॅक्स बनव. नाही 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 हा एरो आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, ठीक आहे टाकले, ही घे. हा ह्याच्याने थोड्या जणी फास्ट तुटेल. आणि संपली की सांग, तुटताय ना फास्ट? ऐसा है वो. परत घेऊया नंतर सगळं जाऊ. थोडा वेळ ते गायब होता. हा तुम्ही लगेच घरी जायवत नाही, थोडा वेळ नव्हतं. तू तर एक लाईन थोडेपर्यंत तरी राहीलच, पण असं एक असं लाईन मध्येच जा, सरळ सरळ चालत चालत आणि तोडत जा, पुढे पुढे जायचं. ते आहे बारी. कोल वगैरे पण जमा, कोल आपल्याला लागणार आहे नंतर, म्हणजे प्रत्येक गोष्टीला कोल लागणारच आहे. रात्र झाली, रात्रंदिवस काम करायचं आपल्याला आता. रात्रीचा दिवस करून काम करावं लागणार आहे. चौसष्ट चौसष्ट चे किती स्टॅक लागतील आपल्याला बनवायला? खूप लागतील. इथेच झोपायचं, इथेच उठायचं, इथेच चालू करायचं लगेच तोडायला. अरे मी तिथे हे लावायचं राहिलं, एक मिनिट, तरी टॉर्च लावून आलो, नाहीतर लक्षात राहणार नाही कुठे आहे ते. टॉर्च लावलं सगळीकडे, टॉर्च बनवायला पण लागतील. हा झोपलास काय? हां इकडनं दिसतंय ना टॉर्च, टॉर्च दिसते का इकडनं? चल रे, एवढं काही लांब नाही जाणार. मला माहिती आहे, बघितलं मी कोणत्या साईडला. पिकॅक्स तिथे एक पण
हेलो 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 हेलो, लेटेस्ट हो आवाज आता गेलं माझं. हा आता मी स्कूल मध्ये नवीन जॉईन करतो ना, हॅलो. अरे आवाज येतोय काय? अरे नेट जातं माझ्या सारखं. आता येतोय आवाज. सगळंच बंद झालं. ऐसा कैसे हो गया? आता नवीन चालू होईल ना? स्टार्टचा ऑप्शन आहे का बघ? माझे डायरेक्ट से हे करायला येते, स्टार्टच करायला येते. हॅलो. डेस काय म्हणतो? पण तू दिसत नाहीयेस मला. ओके, चौथरा तिकडे बांधतोस काय? चालू पण केलंस इथे. चल इथे छोटस आहे, इथे काही नाही, टाकू.
सगळ्या साईडने सामान बांध. इथे हे पा जागा भरत. एक चौकोन बनवून घेऊया तर मग. परत गेलास. आहे ना, आवाज येतो ना. हाफोड हाफोड. एक मिनिट. एकच मिनिट. मी काय म्हणत होतो, आपण डायरेक्ट करतोय ना, खरं तर आपल्याला हे फोड फोड आले ना. हे पण फोड. एक मिनिट, आलो आलो, एक मिनिट बघा. मला जरा हे जरा सेटिंग करत होतो. एकच मिनिट आहे मला. ओके ठीक आहे. आपण फोड हे दोन्ही फोड आणि आपण थोडं हे नाही, पिकॅक्स नाही आहे. पिकॅक्स बनव की हे स्टोन स्टोन आणि स्टिक घ्यायचं आणि पिकॅक्स बनवायची. थांब एक मिनिट, मी ते पिकॅक्स बनवून ठेवतोय पेटीमध्ये, तुला हवं तेव्हा कधी पण घे संपली की. ठीक आहे पिकॅक्स. एक दोन. दोन्ही पण घे, दोन्ही पण घे, दोन्ही पण घे, दुसरी पण उचल. ती संपली की वापर, ती थोड्या वेळाने संपते. यामध्ये हे टाकून ठेवायला पाहिजे, नाही तर झोंबी स्पॉन होतील. किती हाईट करायची वरती? चार. विंडो वगैरे नंतर बांधू. ही एक आहे ना. दोन तीन. दोन तीन. बघ चार खूप होते का? आय थिंक चार बरोबर आहे. एवढा हाईट होईल. ओके ना, ठीक आहे, चालतंय. पण तर बंद करून टाकी इकडनं सध्या तरी. हा ते आतमध्ये टाक सगळे. पाऊस आला. कोगोशन संपले काय? अरे कोगोशन संपले. अर हा कुठून आला? इसकी हिम्मत कैसी हुई? पटकन झोंबी नका पण झोपून घे.
आता खूप सारे कोगल सुन आणूया, 200-300 आणि एकदाच चालू करूया. राहू दे इथंच बेड, मी मेलं तर इथंच पाहून. क्या म्हणतो, हा पुरा भाग एरिया सपाट करायचा की असाच राहू दे? नाही तो करू सपाट, घे इकडनं चालू कर आता. नंतर बाजूला काय बनवायचं? इथे फार्म वगैरे बनवायचं आपण, विलेजर्स पण जवळ आहेत, विलेजर्स तिकडनं आणू. विलेजर्स आणण्यासाठी आपल्याला मोठा ट्रॅक बनवायला लागेल, ट्रेन बनवायला लागेल, आणि एकेका विलेजरला टाकायची त्याच्यामध्ये आणि आणायची इकडे. म्हणजे ते आपल्यासाठी हे करतात, फार्म बनवतात. म्हणजे वेगवेगळ्या विलेजरला आपण वेगळा जॉब देऊ शकतो, एक फार्मर वगैरे असं बनवू शकतो आपण, लायब्ररियन. पिकेक संपलं की लगेच बनवायला घे तिकडे. एक दगड तू आणि मी एकत्र फोडू शकत नाही वाटतं. दगड आहे ना, आपण पुढे वाढवूया आणि एकदम प्रॉपर हे करूया कंपाऊंड. नाही, कंपाऊंड लाकडाचं बनवायचं. तेच म्हणतो, तो फेन्स बनवायची, दाखव होता कशी बनवायची ते. हे पुढे थोडा पुढपर्यंत इथे खाली काय माहीत इको होतोय तुझा आवाज. सॉरी, तेच बंद केलं मी. किती जमले, किती स्टॅक जमले? अडे एक दोन, तिसरा स्टॅक चालू आहे. ही पिकॅक संपेपर्यंत तोडत जा आणि इकडे बनवायला ये. आता आपण फक्त तोडतच जाऊ, बनवायचं राहील. इथे पायऱ्या बनवतोय, त्याच्यावरनं चढायचं वरती. पायऱ्या तुटल्या. तिकडनंच बनवायला लागतो ना हे. असं का ठेवलं आकडा तिकडे, चौकोनी नको, असंच ठेवायचं. दोन्ही साईडला सेमच आहे ना?
Oh,